Emba Constructions, all types of buildings, house, shop. Haji Builders and Developers, beautiful home for sale with all facilities. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, मैं सैयद अमजद, आप देख रहे हैं बीके न्यूज़। बसो कल्याण बाय इलेक्शन को लेकर आज 21 मार्च 2021 को बसो कल्याण CPI ऑफिस ग्राउंड में 453 रेडी सेटर की परेड। DYSP सोमलिंग कुमार ने रॉडी शीटर की परेड लेते हुए बताया कि आने वाले 17 अप्रैल 2021 को बसो कल्याण बाय इलेक्शन डिक्लेयर किए गए हैं, तो आप सभी कॉन्स्टिट्यूशन राइट्स के मुताबिक आप अपना वोट देकर खामोश चले जाएं। अगर किसी तरह की कोई गड़बड़ की तो आप पर गुंडा केस बुक करके तड़ी पार कर दिया जाएगा। Developers and real estate. Amma Baswa Kalyana app and website. All solution in one app. इसके अलावा बताया कि आप सभी इस रॉडी शीटर से जल्द ही अपना नाम निकाले जैसा काम करें और अच्छे इंसान बनकर जिंदगी गुजारे। DYSP ने बात करते हुए बताया कि इस बाय इलेक्शन के चलते 7 चेकपोस्ट बनाए गए हैं। बसो कल्याण सर्कल में 2 चेकपोस्ट बनाए गए हैं, एक परतापुर और दूसरा अम्बेवाड़ी। इसके अलावा मंठाल सर्कल में 5 चेकपोस्ट बनाए गए हैं, कलकोरा, घोटाला, कोहिनूर, टडोला और मन्नली। इस तरह टोटल 7 चेकपोस्ट बनाए गए हैं। इसके अलावा बताया कि बसो कल्याण तालुके में टोटल 453 रॉडी शीटर्स का नाम दर्ज है, जिसमें 118 प्रेजेंट रहे, बाकी एब्सेंट रहे। इन सब को कल बुलाया जाएगा। बसो कल्याण टाउन में 174, जिसमें 40 प्रेजेंट रहे, होलसुर टाउन में 48, जिसमें 14 प्रेजेंट रहे, मंठाल में 39, जिसमें 19 प्रेजेंट रहे, मुड़बी में 30, जिसमें 14 प्रेजेंट रहे, तो वहीं बसो कल्याण रूरल में 162, जिसमें 35 प्रेजेंट रहे। DYSP ने बताया कि कल जितने भी बाकी रॉडी शीटर्स हैं उनका परेड कराया जाएगा। अगर कोई इसमें भी एब्सेंट रहता है तो उसके खिलाफ सख्त एक्शन लेते हुए उन्हें जेल भेज दिया जाएगा। ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಘಾತಕ ಶಕ್ತಿಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ನಕೊಡಂಗಿಲ್ಲ. ನೀ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕ್ರೈಮ್ ಅಲ್ಲಿ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಹತ್ಯೆ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ನೀವು ದಾಖಲಾಗಿರಿ. ಈಗ ಮಂಠಾಳ ಸರ್ಕಲ್ಲು ಮತ್ತು ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಸರ್ಕಲ್ಲು, ಈ ಎರಡು ಸರ್ಕಲಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ರೌಡಿ ಪರೇಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದರ ಉದ್ದೇಶ ಅಷ್ಟೇ, ಮುಂಬರುವ ಉಪಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅದಕ್ಕಿಂತ ನಂತರ ಅಥವಾ ಪೂರ್ವ ಅಥವಾ ನಂತರದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಚುನಾವಣೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಮಾಜ ಘಾತಕ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಜೊತೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಅಕ್ರಮ ಚಟುವಟಿಕೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿ ತೋರಿದ್ರೆ ನಾವು ಕಾನೂನು ರೀತಿಯ ನಿರ್ದಕ್ಷಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊತ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಆಲ್ರೆಡಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಗುಂಡಾ ಕಾಯ್ದೆ ಇದೆ, ರೌಡೀಸ್ ಲಾಸ್ಟ್ನಲ್ಲಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಮತ್ತೆ ರೌಡೀಸ್ದು ಗುಂಡಾ ಆಗ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಗಡಿಪಾರ ಆಗ್ತೀರಿ. ಮೊದಲೇ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು, ರೌಡಿ ಅಂದರೆ ನೀವು ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೇಸಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ರಿ. ಆದಷ್ಟು ಆ ರೌಡಿ ಲಿಸ್ಟಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಕೋ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೀಜಿಯೇ, ಲೈಕ್ ಕೀಜಿಯೇ, ಶೇರ್ ಕೀಜಿಯೇ ಆರ್ ಕಮೆಂಟ್ ಕೀಜಿಯೇ.